मुकुंदनगर भागामधील रहिवाशी कविता राजू कोष्टी यांच्या घराला मध्यरात्री शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागली. भवानीपेठ परिसरातील मुकुंदनगर भागातील रहिवासी कविता राजू कोष्टी यांच्या घराला मध्यरात्री शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागली. या आगीत घरातील सर्व वस्तू आणि संसारोपयोगी साहित्य जळून खाक झालं. मिळेल ते काम करून आपला प्रपंच चालवत असताना अचानकपणे असं संकट त्यांच्यावर कोसळल्यानं सामाजिक कार्यकर्ते विश्वभूषण कांबळे यांनी त्यांना मदत करण्याचं आवाहन यानिमित्त जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पालिकायुक्त शीतल तेली उगले तसंच अन्य अधिकाऱ्यांना केलं आहे. म्हणजे हाताला मिळेल ते काम करून खात असताना काळाने घात केला. काल रात्री अचानक शॉर्ट सर्किट झालं असल्यामुळे त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. यामध्ये पूर्ण त्यांचं घर जळून खाक झालेलं आहे. यामध्ये त्यांचे सर्व वस्तू, त्यांचे अंगावरचे कपडे सोडले तर सर्व वस्तू पूर्ण जळून एका रात्रीत पूर्ण खाक झालेले आहे. तर माननीय जिल्हाधिकारी साहेब, महानगरपालिकेचे माननीय आयुक्त साहेब आणि MSCBचे सर्व अधिकाऱ्यांना माझी एक विनंती आहे की याकडे येऊन ह्या ठिकाणी व्हिजिट देऊन या लोकांना तत्काळ मदत करावी व यांचं कुठंतरी एक बसवावं, प्रपंच बसवावा अशी मी प्रशासनाला विनंती करतो व सर्व अधिकाऱ्यांना विनंती करतो. कविता राजू कोष्टी यांना दोन मुले आणि एक मुलगी असून अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून संसाराचा गाडा चालू असताना हा दुर्दैवी आघात त्यांच्यावर झाल्यानं त्यांना आर्थिक मदत करावी असं आवाहन देखील विश्वभूषण कांबळे यांनी केलं आहे. बघा, मी धुणं भांड्याची कामं करून खाते, लेकरही बारीक बारीक, नवरा नाही माझा, असं तीनच्या दरम्याने घरात पेटले. दिवसभर खाते पेते घरात राहते, पर त्या घरला आता 8-8:30 जाऊन झोपले मी कुलूप लावणं. आणि मला 3च्या नंतर कळालं आहे की घर पेटले. गॅस तर आहे तसा आहे, गॅसचं काय झालं नाही, लाईटीपासून पेटले. आणि बघा, माझं लई नुकसान झालं आहे. आता सध्याला एक तांब्यावर पाणी प्याला तांब्या नाही, मला एक भांडं शिजून खायला नाही. माझी तर आता सध्याला अशी परिस्थिती आहे, माझे लेकरं सकाळपासून उपाशी आहेत, काय सुद्धा नाही मला खायला. आता ह्याच्या पुढं मला काय निर्णय देता तुम्ही बघा. माझ्या सुनावरती असं आवळ कोसळलंय, असं घरात आग पेटली. आता लेकरं बाळा घेऊन उन्हात बसली, त्याचा निर्णय तुम्ही दिला पाहिजे. मध्यरात्री आम्ही इकडे नुकसानी झालेली आहे. आमच्या शेजारी लहान पोरगी आहे, करून खाते 15-16 वर्ष झालं. तिचा नवरा जाऊन सनी, लहान लहान लेकरं आहे ती, तिच्या माग कुणाचा आधार नाही. करून खाते ते बी भाड्याचं घरात आहे. आता सध्याला तिनं उपाशी आहे, पाणी नाही घरात, उपाशी बसलेली आहे. आमच्या शेजारी एक रूम घेतली आहे, तिच्या त्या रूम मध्ये तोनं झोपली ती, म्हणून सगळे वाचले ती. गॅस तर हाय तसाच हाय. बघा आता कशानं झालंय, काय झालंय, हे कळायला मार्ग नाही. तिचं काय तर निलावट तुम्ही लावा.